वरोरा शहरातील रस्त्याचे पावसामुळे मोठे हाल झाले असून या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे तयार झाले आहे, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना तसेच नागरिकांना चिखलातून प्रवास करावा लागत असून मोठा नाहक त्रास सहन करावा लागत आहे। तसेच या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता असल्याने याबाबत वारंवार निवेदन देऊन सुद्धा नगर परिषद मार्फत कुठलीही कारवाई करण्यात आली नसल्याने पालकमंत्र्यांच्या 13 कोटी वृक्ष लागवडीच्या अभियानात सहभागी होऊन शहरातील काही युवकांनी आज या रोडवरील खड्ड्यांवर बेशरमचे झाड लावून या अभिनव आंदोलनाच्या मार्फत नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराचा खुलासा करत निषेध करण्यात आला। काही दिवसांपूर्वी शहरातील काही शालेय विद्यार्थ्यांनी वरोरा नगर परिषदेवर मोर्चा सुद्धा काढला होता। या चिमुकल्यांनी काढलेल्या या मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजला होता, मात्र नगर परिषदेमार्फत फक्त आश्वासनाची खिर्यात वाटून या विद्यार्थ्यांना परत पाठविण्यात आले। नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराला कंटाळून व पालकमंत्र्यांच्या 13 कोटी वृक्ष लागवडीच्या अभियानात सहभागी होऊन शहरातील काही युवकांनी बेशरमच्या झाडाचे रोपण करून या अभिनव आंदोलनातून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। विकासाच्या कामात विरोधकाचा वाटा, तुझ्या विकासाच्या कामात विरोधकाचा वाटा कुठे नेऊन ठेवला रे? माझ्या वरोऱ्याच्या वाटा, माझ्या वरोऱ्याच्या वाटा। भाऊ आले, भैया आले, आले त्यांच्या गाड्यांच्या ताफा। भाऊ आले, भैया आले, आले त्यांच्या गाड्यांच्या ताफा। कुठे नेऊन ठेवला रे माझ्या वरोऱ्याच्या वाटा, माझ्या भाऊ भैया, भाऊ आले, भैया आले, सांगितल्या विकासाच्या गाथा। भाऊ आले, भैया आले, सांगितल्या विकासाच्या गाथा। कुठे नेऊन ठेवल्या माझ्या वरोऱ्याच्या वाटा, माझ्या वरोऱ्याच्या वाटा। विकासाच्या नावावर, विकासाच्या नावावर मतदान साठवले, विकासाच्या नावावर मतदान साठवले। आणि का सांगू भाऊ तुले, हे वर्र्याचे रोड आठवले। का सांगू भाऊ तुले, वर्र्याचे रोड आठवले। चला एक नवीन संकल्प करूया मित्रांनो, येणाऱ्या भविष्य काळात, पुढच्या काळात यांच्या मिटवून टाकू राजकीय डाटा। चला कुठे नेऊन ठेवला माझ्या वर्र्या। वर्र्याच्या लोकांनी फार अपेक्षेने हितेशा मली यांना जेवढ्या लोकांनी मतदान केलं त्यातल्या जो जो 50% लोकांनी हितेशा मली रॅली यांच्या यांना मतदानाचं दान केलं, तिथे त्या अपेक्षेला पूर्ण उरले नाही। ह्या रोडचं रूपांतर अक्षरशः तलावात झालेलं आहे। इथं कोणताही ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे। यांच्या फक्त यांना, मला वाटतं यांना फक्त 5% लोकांचं समर्थन उरलेलं आहे। 5% नगराध्यक्ष होऊन राहिलेले आहेत ते, आणि त्यांचे व्यावसायिक कौशल्य वापरून ज्याला त्याला सेट करणं। आणि वरोऱ्याचं दुर्भाग्य की विरोधी पक्ष काही तुरळक घटना वगळता प्रभावीपणे वरोऱ्याच्या समस्या मांडत नाहीये। रोज देखता हूँ रोज आते देखता हूँ की रोज लोक गिरते है। और हमने सुधीर भाऊ मुनगंटीवार का जो वृक्षारोपण का प्रण लिया था, उन्होंने वो हमको दिखा कि यहाँ पे गड्ढे में रास्ता है कि रास्ते में गड्ढे है। तो हमने सोचा कि सुधीर भाऊ की जो संकल्पना है वो ऐसे क्यों ना लाई जाए लोगों के सामने, कि वह लोगों को भी समझ में आए कि ये देखिए, आप देख सकते हैं मेरे पीछे ये पूरी नगर परिषद जो नई बनने वाली है, आप कर रहे क्या हो? यहाँ से आमदार भी जाते हैं, यहाँ से नगराध्यक्ष भी जाते हैं, यहाँ से नगर सेवक भी जाते हैं, तो आप कर क्या रहे हो? ये रास्ता आज की बात नहीं है, 4 महीने हो गए ऐसा है। मात्र आता तरी या नगर परिषदेला जाग येणार का हे पुढल्या काळात बघायला मिळेल।